नारळ हे बहुवर्षायू बहुपयोगी असं झाड आहे. या झाडाला माड असं म्हटलं जातं. नारळाच्या झाडाचा कोणताच भाग वाया जात नाही. नारळापासून तेल, खोबरं हे मिळतं. पानांपासून झाडू, खराटे केले जातात. माडाच्या झावळांचा उपयोग छप्पर साकारण्यासाठी आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी करतात. सोडण्यापासून काथ्या काढून दोर तयार करतात. नारळापासून बनवलेल्या या उपयुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात. ग्रामीण भागामध्ये यामुळे रोजगार निर्माण होतो. नारळाच्या झाडाला वर्षभर फळं येतात. वर्षभर फळं देणारा नारळासारखा दुसरा वृक्ष निसर्गामध्ये आपल्याला मिळणं कठीण आहे. नारळाच्या या उपयुक्ततेमुळेच नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. भारतामध्ये नारळाची लागवड अनेक शतकांपासून केली जाते. जगातील नारळ लागवडीखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी 12% क्षेत्र हे भारतामध्ये आहे. भारताचा नारळ लागवडीच्या दृष्टीनं तिसरा क्रमांक लागतो. नारळाच्या फळांचं काही भुंग्यांपासून आणि किडींपासून नुकसान होत असतं. या नारळाच्या झाडांवर 100% जास्त किडींची नोंद करण्यात आली आहे. आपल्याला नारळाचं योग्य उत्पादन घ्यायचं असेल तर या कीड आणि भुंग्यांचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. नमस्कार, मी डॉक्टर मकरंद करमरकर, कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय दापोली येथे सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सध्या आपण याच महाविद्यालयाच्या उद्यान विद्या विभागाच्या नारळ बागेत उभे आहोत आणि आज आपण नारळावर पडणाऱ्या ज्या महत्त्वाच्या किडी आहेत त्याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. समुद्राजवळच्या भागातील हवामानात विशेष बदल होत नाही, त्यामुळे असं हवामान हे नारळाच्या झाडाला पोषक असतं. म्हणूनच कोकणामध्ये समुद्र किनारपट्टीला नारळाची झाडं वाऱ्यावर डोलताना आपल्याला दिसतात. नारळ हे कोकणातील फार महत्वाचं असं एक पीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कोकणाचा जो प्रदेश आहे ह्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. इथे पडणारा भरपूर पाऊस, तांबडी माती याचबरोबर इथलं विशिष्ट हवामान हे कोकणाच्या ह्या नारळाच्या पिकाच्या वाढीसाठी अतिशय पोषक असं आहे. नारळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ व्हावी यासाठी अनेक योजना सध्या राबवल्या जात आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्यावेळेला 100% अनुदानाच्या योजनेखाली फळबाग लागवड हा कार्यक्रम जेव्हा महाराष्ट्र शासनाने कोकणात लागू केला तेव्हापासून कोकणातील नारळ पिकाखालचं जे क्षेत्र आहे हे झपाट्याने वाढायला लागलं. यापूर्वी साधारण 15,000 हेक्टर एवढी नारळाची लागवड होती, ती जवळपास आता 40,000 ते 45,000 हेक्टर इथपर्यंत येऊन पोचलेली आहे. परंतु नारळाचं जे उत्पादन आहे या दोन किडी ज्या आहेत त्या भुंगा वर्गात येतात, तर इरिओफाइट कोळी ही कोळी वर्गातील कीड आहे. नारळाच्या झाडावर सर्वात महत्वाची जी कीड आढळून येते तो म्हणजे गेंड्या भुंगा. गेंड्या भुंग्याच्या या 4 प्रमुख अवस्था असतात, त्याच्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ भुंगा अशा याच्या 4 अवस्था आहेत. यातील प्रौढ भुंगा हा प्रत्यक्ष नारळ पिकाचं नुकसान करतो. बाकीच्या 3 अवस्था असतात त्या शेणखताच्या खड्ड्यामध्ये किंवा कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये असतात. ह्या भुंग्याची जी मादी असते ती शेणखताच्या खड्ड्यामध्ये किंवा कंपोस्ट खड्ड्यामध्ये आपली अंडी घालते. साधारण 70 ते 100 एवढी अंडी एक मादी या खड्ड्यात घालते आणि साधारण 2 आठवड्यानंतर या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. अळी कुजलेल्या शेणखतावर आपली उपजीविका करते आणि साधारण 3 ते 6 महिन्यापर्यंत या अळीचा कालावधी असतो. नंतर ती कोशावस्थेत जाते. कोशावस्थेचा कालावधी साधारण 20 ते 60 दिवसाचा असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातून भुंगा हा बाहेर पडतो.
हा भुंगा माडाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब किंवा सुई पोखरून खातो. कीडग्रस्त झाडांच्या झावळा या काही वेळा कुरतडलेल्या दिसतात. आता आपण ह्याला गेंड्या भुंगा असं नाव दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की याच्या डोक्यावर गेंड्याला जसं शिंग असतं तशा प्रकारचं एक विशिष्ट शिंग असतं आणि म्हणून याला गेंड्या भुंगा असं नाव दिलेलं आहे. आता हा भुंगा जो आहे हा शक्यतो रात्रीच्या वेळेला पिकाचं नुकसान करतो. हा भुंगा जो आहे तो नारळाच्या बागेकडे आकर्षला जातो आणि नारळाच्या शेंड्याच्या जवळचा कोंब आणि सुई हे पोखरून खातो. त्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला नवीन पानं या पोखरलेल्या सुईमधून बाहेर पडतात तेव्हा ती त्रिकोणी पंखासारखी कात्रीने कापल्यासारखी आपल्याला दिसतात. आता हे जे आपण नारळाचं जे पान आपण बघतोय तर ज्या वेळेला गेंड्या भुंगाचा प्रादुर्भाव होतो आणि असा प्रादुर्भाव झालेली झावळी जेव्हा बाहेर पडते तेव्हा पूर्णपणे जे पान असतं ते त्रिकोणी कात्रीने कापल्यासारखं आपल्याला पूर्णपणे दिसतं. सर्वसामान्यपणे सरासरी एक भुंगा प्रतिवर्षी एका नारळाची एक पोय उद्ध्वस्त करतो आणि त्याच्यामुळे सरासरी 10-20% एवढी उत्पादनात आपल्याला घट येते. आता हे झालं प्रत्यक्ष बागेतलं नुकसान. याशिवाय हा भुंगा रोपवाटिकेत सुद्धा या नारळाच्या रोपांचं नुकसान करतो. रोपवाटिकेत जी लहान रोपं असतात त्याने नव्याने आलेला जो कोंब असतो तो कोंब हा भुंगा पोखरून खातो आणि त्याच्यामुळे रोप पूर्णपणे मरते. हा भुंगा नारळाच्या झाडाचं नुकसान करतो. अंडी रंगाने पांढरी असून त्याचा आकार हा सावदाण्यासारखा असतो आणि पूर्ण वाढलेली अळी ही फिकट पांढरी रंगाची असून तिचं डोकं रंगाने तपकिरी असतं. याशिवाय जिथे नव्याने लागवड झालेली असेल अशा ठिकाणी सुद्धा या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि नवीन आलेला कोंब या भुंग्याने पोखरून खाल्ल्यामुळे नवीन रोपं असतात ती सुद्धा मरतात. आता या किडीची उपाययोजना जर करायची झाली तर एखादी कुठलीही पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत असेल भौतिक पद्धत असेल किंवा जैविक पद्धत असेल अशी कुठलीही एखादी पद्धत वापरून आपण नियंत्रण केलं तर ते चालणार नाही. याच्यासाठी एकात्मिक पीक संरक्षण पद्धतीचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण मगाशी बघितलं की या किडीची जी उत्पत्ती आहे ही शेणखताच्या खड्ड्यात होते किंवा कंपोस्ट खड्ड्यात होते. तर अशा खड्ड्या हे असे जे खड्डे आहेत ते मुख्य बागेपासून आपण दूर ठेवावेत. त्याचबरोबर मुख्य बागेमध्ये शेणखताची आपण साठवण करून ठेवू नये. याचबरोबर शेणखताचे खड्डे असतील किंवा कंपोस्टचे खड्डे असतील याच्यावर 50% कार्बरीलची जी पाण्यात विरघळणारी पावडर असते ती 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावी आणि अशा खड्ड्यांवर दर 2 महिन्यांनी एकदा फवारावी ज्या योगे या खड्ड्यामध्ये असणाऱ्या गेंड्या भुंग्याच्या ज्या निरनिराळ्या अवस्था आहेत त्या आपल्याला नष्ट करता येतील. त्याचबरोबर बागेमध्ये आपण फसवे खड्डे म्हणजे फसवे सापळे ज्याला आपण म्हणतो ते तयार करावेत. यासाठी बागेमध्ये 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट या आकाराचे खड्डे खणावेत आणि या खड्ड्यात कुजलेलं शेणखत किंवा कुजलेला पालापाचोळा यांचा ढीग करून ठेवावा की ज्या योगे भुंगे या खड्ड्यांकडे आकर्षले जातील मादी भुंगा तिथे आपली अंडी घालेल आणि अशी अंडी किंवा त्यामध्ये निर्माण झालेल्या अळ्या आपल्याला नष्ट करणं सोपं जातं. याचबरोबर बागेची स्वच्छता राखणं, बागेमध्ये कुठल्याही प्रकारची जी मेलेली झाडं असतील त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वर्षातून साधारण 3-4 वेळेला मिथिल पॅरेथियॉन 2% भुकटी किंवा कार्बारील 10% भुकटी यांचं वाळूमध्ये समप्रमाणात मिश्रण घ्यायचं आणि ते पानाच्या बेचक्यात जर आपण भरून ठेवलं तर या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. याशिवाय जैविक कीड नियंत्रण पद्धती वापरून या किडीचं आपण नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्यासाठी ग्रीन मस्कारडाईन फंगस म्हणून एक बुरशी आहे, त्याचबरोबर बॅक्युलो व्हायरस नावाचे जे जीवाणू आहेत यांचा जर आपण वापर केला तर या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो. याच्यासाठी 50 ग्रॅम ग्रीन मस्कारडाईन फंगसची पावडर आपण शेणखताच्या खड्ड्यात टाकली तर या किडीच्या ज्या अळ्या आहेत त्यांच्याशी याचा संपर्क येऊन त्या अळ्या नष्ट होतात. त्याचबरोबर बॅक्युलो व्हायरसग्रस्त 30-35 भुंगे आपण जर बागेत सोडले तर या भुंग्यांचा निसर्गात असलेल्या भुंग्यांशी संसर्ग होऊन अन्य भुंगेसुद्धा मरतात. अशा प्रकारे या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो. नारळाच्या झाडावर आणखी एक घातक कीड आढळून येते ती म्हणजे सोंड्या भुंगा. यानंतर दुसरी जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे सोंड्या भुंगा. ही सुद्धा भुंगा या वर्गातील येत असली तरी दोन्ही किडींच्या नुकसान करण्याच्या पद्धती आहेत ह्या पूर्णपणे भिन्न आहेत. आपण गेंड्या भुंग्याच्या बाबतीत बघितलं तर प्रौढ भुंगा हा पिकाचं नुकसान करतो परंतु इथे अळी अवस्था ही नुकसानकारक असते. त्याचबरोबर आपण या दोन किडींची जर तुलना केली
तर तुलनेत सोंड्या भुंगा ही कीड जास्त हानिकारक आहे किंवा जास्त नुकसान करणारी आहे? कारण सुरुवातीच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही आणि कालांतराने जेव्हा माड अंतिम अवस्थेत असतो त्यावेळेला तिच्या लक्षात येतं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि नारळाचं झाड हे पूर्णपणे मरून जातं. आता आपल्याला माहिती आहे की नारळाचं झाड तयार करण्यासाठी साधारण 20 ते 25 वर्ष ही शेतकऱ्याची जी मेहनत झालेली असते ती याच्यामुळे पूर्णपणे वाया जाते. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा वेळ, श्रम आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी फुकट जातात. माडाची पानं करपल्यासारखी दिसतात आणि वाढलेलं झाड वाळलेलं दिसतं. प्रादुर्भाव झालेल्या झाडाची पानं ही निस्तेज दिसतात आणि त्यांची वाढ खुंटलेली आढळते. माडाच्या झाडावर पोखरलेली छिद्र आपल्याला यामध्ये दिसून येतात आणि त्यामधून ताजा भुसा बाहेर आलेला आढळतो. खोडामधून तांबूस, तपकिरी, स्त्राव सुद्धा कधी कधी ओघळताना दिसतो. अशा माडांना शांत वेळी जर आपण कान लावला तर करकर असा भुंग्याचा म्हणजेच अळ्यांचा पोखरण्याचा आवाज सुद्धा ऐकू येतो. जर आपण नीटपणे शेतात पाहिलं तर कित्येक वेळेला माडाच्या बुंध्यातून आपल्याला लहान लहान जी छिद्र असतात बुंध्यावर त्याच्यातून तांबूस तपकिरी रंगाचा चिकट द्रव पदार्थ बाहेर आपल्याला पाझरताना दिसतो किंवा कित्येक वेळेला आपल्याला ताजा भुसा त्या झाडाशी आलेला दिसतो. अशा वेळेला आपण ओळखायचं की या झाडाला सोंड्या भुंगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आपण अशा नारळाच्या झाडांचं कान लावून शांतपणे ऐकलं तर कित्येक वेळेला आत खाण्याचा कर कर असा भुंग्याचा आवाज सो ऐकायला येतो. त्याचप्रमाणे याच्या जी पानाचे झावळे असतात त्या वाळायला लागतात आणि मधला जो शेंडा असतो तो निस्तेज होतो आणि कालांतराने हा पूर्ण शेंडा जो आहे हा कोलमडून पडतो आणि अशा अवस्थेत नारळ वाचवणं हे फार कठीण होऊन जातं. त्यामुळे ही कीड ही जास्त धोकादायक त्याचप्रमाणे हानिकारक सुद्धा आहे. बऱ्याचदा माडावर चढण्यासाठी माडाला खापा पाडल्या जातात. अशा खापांमधून याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच जर शक्य असेल तर माडाच्या झाडावर अशा खापा किंवा जखमा करणं हे टाळलं पाहिजे. याही पेक्षा आणखी एक महत्वाची आणि अतिशय सूक्ष्म अशी कीड या झाडावर दिसून येते, ती म्हणजे इरिडोफाइड कोळी. ही कीड आपल्या बागेमध्ये येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काही खबरदारीच्या उपाययोजना घेणं आवश्यक आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाच्या झाडावर कोयतीच्या सहाय्याने चढण्यासाठी खाचा करू नयेत किंवा नारळाच्या खोडाला जखमा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आवश्यकता नसताना हिरव्या झावळ्या ह्या तोडू नयेत आणि अगदीच जर तोडायच्या झाल्या तर साधारण मुख्य खोडापासून 120 सेंटीमीटर अंतरावर लांब तोडाव्यात. त्याचबरोबर नारळाच्या बागेत जे मेलेले बुंधे असतील ते पूर्णपणे गोळा करून जाळून नष्ट करावेत. त्याचबरोबर वर्षातून किमान 2 ते 3 वेळा नारळाचे जी पानाची बेचकं असतील याच्यामध्ये कारवारीलची भुकटी किंवा मिथिल पॅरेथियनची भुकटी समप्रमाणात वाळूमध्ये मिसळून ती पानाच्या बेचक्यामध्ये भरावी, जेणेकरून या किडीचा प्रादुर्भाव तिथे होणार नाही. याचबरोबर बाजारामध्ये गंध सापळे जे उपलब्ध असतात त्या सापळ्यांचा वापर प्रति हेक्टरी 1 या प्रमाणात जर आपण केला तर या गंध सापळ्याकडे भुंगे आकर्षले जातात आणि या गंध सापळ्यात ते जायबंदी होऊन मरून जातात. याचबरोबर हे उपाययोजना करून तरीसुद्धा आपल्या बागेमध्ये या किडीचा जर प्रादुर्भाव आढळला तर रासायनिक कीटकनाशकाची वापर करणं हे आवश्यक असतं. यासाठी मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही हे जे कीटक आंतरप्रवाही जे कीटकनाशक आहे याचा आपण वापर करून हे कीटकनाशक मुळाद्वारे जर आपण झाडाला दिलं तर आपण या किडीचा बंदोबस्त करू शकतो. परंतु ज्यावेळेला आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो त्यावेळेला शेतकरी बंधूंनी एक खबरदारी घेणं आवश्यक आहे, एक काळजी घेणं आवश्यक आहे की ज्यावेळेला आपण मुळाद्वारे औषध द्यायचं असतं त्याच्या किमान आधी नारळाच्या झाडावरचे सर्व पक्व नारळ किंवा शहाळी असतील ती काढून घ्यायची आणि एकदा आपण मुळाद्वारे औषध दिलं की पुढचे किमान 45 दिवस नारळाच्या झाडावरचे जे नारळ असतील ते काढायचे नाही. कारण काय होतं की ज्यावेळेला आपण मुळाद्वारे औषध देतो तेव्हा ते औषध संपूर्ण झाडाच्या शरीरामध्ये भिंतं आणि त्याचा काही अंश विषारी जो अंश असतो तो नारळाच्या फळामध्ये येण्याची शक्यता असते. तेव्हा मुळाद्वारे औषध देण्यापूर्वी एक तर नारळ सगळे काढावेत किंवा 45 दिवस मुळाद्वारे औषध दिल्यानंतर नवीन नारळ काढू नयेत. अशा प्रकारे आपण जर नियंत्रणाच्या पद्धती वापरल्या तर गेंड्या भुंग्याप्रमाणेच सोंड्या भुंग्याचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो. याही पेक्षा आणखी एक महत्वाची आणि अतिशय सूक्ष्म अशी कीड या झाडावर दिसून येते, ती म्हणजे इरिडोफाइड कोळी. हा कोळी अतिशय सूक्ष्म असून त्याची लांबी अगदी मायक्रोमध्ये असते. या कोळ्याच्या पुढील भागात पायाच्या 2 जोड्या असतात
तर त्याचं तोंड हे सुईसारखं असतं। आता तिसरी आणि अतिशय महत्त्वाची कीड ती म्हणजे नारळावरील इरियोफाइट कोळी। इथे आपल्याला दिसेल की ह्या ज्या तांबूस अशा रेषा उमटलेल्या आहेत की जसं फळ आकाराने मोठं मोठं होत जातं तेव्हा सुरुवातीला जिथे नुकसान केलेलं असतं तो भाग तडकायला लागतो आणि अशा पद्धतीने त्या फळावर तांबूस रेषा उमटतात। जसजसं फळ वाढत जातं तस तसं त्या फळावर तांबूस तपकिरी अशा रेषा उमटायला लागतात आणि कालांतराने फळाचं जे बाहेरचं आवरण असतं हे पूर्णपणे तडकतं। त्याच्यामुळे काय होतं की फळाचा आकार आहे तो लहान होतो, फळाची जी प्रतवारी आहे फळाची जी प्रत आहे ही खराब होते, आतलं जे खोबऱ्याचं प्रमाण असतं ते कमी होतं, त्याचबरोबर काथ्याची जी प्रत आहे ही सुद्धा अतिशय खराब होते आणि अशा लहान फळांना बाजारामध्ये चांगली किंमत मिळत नाही। इरिडोफाइड कोळी हा त्याच्या टोकदार सुईनं नारळाच्या देठाखाली राहून फळातील रस शोषून घेत असतात, त्यामुळे फळांवर बऱ्याचदा तांबडे पांढरे लांबट असे चट्टे दिसून येतात। यापासून काढलेल्या काथ्याची प्रत ही सुद्धा घटते आणि बऱ्याचदा काथ्या काढणं हे सुद्धा कठीण होऊन जातं। आता हा आपण जो नारळ पाहतोय हा पूर्ण परिपक्व झालेला नारळ आहे, परंतु ह्याचा आपण जो बाह्य आवरण बघितलं तर पूर्णपणे हा जो काथ्या आहे हा अतिशय कडक असा झालेला आहे आणि ह्या आपण जर रेषा बघितल्या हा पूर्ण काळ्या रंगाच्या रेषा या किडीच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आहेत आणि पूर्णपणे हे बाहेरचं जे आवरण आहे हे तडकलेलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं की ह्या नारळाचा जो आकार आहे हा लहान होतो, पर्यायाने ह्याच्यातील आतलं जे खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, त्याच्यामुळे शेतकऱ्याला बाजारात ह्या नारळाला चांगला दर मिळत नाही। त्याचबरोबर हा बाहेरचा जो काथ्या आहे हा पूर्णपणे टणक झाल्यामुळे तो व्यवस्थित काढता येत नाही आणि काथ्याची प्रत जी आहे ती सुद्धा खराब होते। ज्यावेळेला सुरुवातीच्या अवस्थेत या इरिओफाइड कोळीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा अशी जी लहान फळं असतात ही खूप प्रमाणात खाली गळून पडतात आणि पर्यायाने शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं। तर ह्या किडीचा जो प्रसार आहे हा मुख्यत्वे वाऱ्यामार्फत होतो, त्याचबरोबर जे कीटक असतील किंवा काही मधमाशा असतील ज्या पोळीवर उमललेल्या पोळीवर परागीकरणासाठी येऊन बसतात तर या कीटकांच्या मार्फतसुद्धा या किडीचा प्रसार होतो। आता मुख्य घटक हा वारा असल्यामुळे ज्यावेळेला आपण या किडीचं नियंत्रण करणार आहोत तेव्हा सामूहिक पद्धतीने आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी त्या किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे। किंवा जेव्हा एखादा शेतकरी या किडीचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करतो परंतु आजूबाजूचे शेतकरी जेव्हा उपाययोजना करत नाहीत तेव्हा कालांतराने त्या शेतकऱ्यांकडच्या बागेतील जी कीड आहे ती परत या बागेत येते आणि या किडीचा बंदोबस्त करणं हे खूप कठीण जातं। तेव्हा या किडीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने शेतकऱ्यांनी उपाययोजना करणं हे फार महत्त्वाचं आहे। इरिडोफाइड कोळी याचं नियंत्रण करताना माडाच्या झाडाला मुळाद्वारे औषधं दिली जातात, ही औषधे देताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागते। आता ह्याचे आपण नियंत्रणाचे जो उपाय पाहिले तर सगळ्यात महत्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे मुळावाटे औषध देणं। आता ह्याच्यात जी औषधं वापरायची असतात त्याच्यामध्ये 5% निमॅझॉल हे 7.5 मिली किंवा इकोनिम प्लस हे 10 मिली किंवा 1% निमॅझॉल हे 10 मिली हे समप्रमाणात पाण्यात मिसळायचं आणि हे औषध मुळाद्वारे द्यायचं। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे मुळाची निवड कशी करायची, त्याचबरोबर ज्यावेळेला आपण औषध मुळाद्वारे देत असतो तेव्हा किमान 2 दिवस आधी नारळाच्या झाडाला पाणी देणं हे पूर्णपणे बंद करावं, ज्या योगे नारळाची मुळांची पाणी ओढण्याची क्षमता वाढेल आणि आपण जे औषध दिलेलं असतं ते भराभर शोषलं जाईल। आता मुळं निवडताना नारळापासून साधारण 1.5 ते 2 फूट अंतरावरची मुळं निवडावीत, त्याच्यामध्ये रताळ्याच्या रंगाची आणि साधारण पेन्सिलीच्या आकाराची ही मुळं निवडावीत। अशी मुळं निवडल्यानंतर त्याला धारदार चाकूच्या किंवा ब्लेडच्या सहाय्याने तिरकस काप घ्यावा। नंतर जे आपण कीटकनाशकाचं द्रावण तयार करणार आहोत ते 4x3 सेंटीमीटर एवढ्या प्लास्टिकच्या पिशवीत घ्यावं आणि त्याच्यानंतर या द्रावणामध्ये तो जो तिरकस आपण काप घेतलेला आहे तो व्यवस्थित बुडेल अशा पद्धतीने ते मुळाचं टोक त्या द्रावणात बुडवावं आणि ती गाठ मारून पिशवीवर वजन ठेवावं, ज्या योगे ते जे मुळाचा काप आहे तो त्या द्रावणामध्ये कायम बुडलेला राहील। जी कीडग्रस्त फळं असतील अशा फळांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणं टाळावं, कारण त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेला अशी कीडग्रस्त फळं आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक करतो तेव्हा ह्या किडीचा जो प्रसार आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतो। साधारणतः 24 तासात हे जे औषध असतं हे शोषलं जातं, ह्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी आपण बागेत जाऊन त्याची पाहणी करायची आणि समजा हे जर औषध शोषलं गेलेलं नसेल तर याचा अर्थ असा असतो की जी आपण मुळं निवडलेली असतात ती निर्जीव असतात, मग त्यावेळेला आपण परत दुसरं मूळ निवडायचं आणि परत अशा पद्धतीने ते मुळावाटे औषध द्यायचं। आता हे मुळावाटे जे औषध देतो ते किती वेळा द्यायचं, एकदा द्यायचं का, तर एकदा देऊन ते चालणार नाही तर वर्षातून किमान 3 वेळेला त्याच्या वेळासुद्धा ठरलेल्या आहेत। पहिली वेळ जी आहे ती एप्रिल आणि मे महिन्यात,
दुसरी जी वेळ आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आणि तिसरी जी वेळ आहे ती साधारण जानेवारी फेब्रुवारी असं वर्षातून किमान तीन वेळेला एका झाडाला आपण हे मुळावाटे औषध द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण या किडीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकतो. त्याचबरोबर काही ठिकाणी अशी शक्यता असते की आपण झाडावर फवारणी करू शकतो तर अशा ठिकाणी शेतकरी बंधू फवारणीसुद्धा करू शकतात. याच्यासाठी 1% निमॅझॉल हे जे औषध आहे हे 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळायचं आणि नारळाच्या फळाचे जे घड असतील ह्या घडावर फवारायचं. याच्यासाठी एक बाकी खबरदारी घ्यायची असते की जे नव्याने उमललेल्या पोई असतात की जिथे परागीकरणासाठी कीटक येत असतात अशा पोईंवर फवारा उडणार नाही याची काळजी घ्यायची आणि साधारण 2 ते 7 महिने वयाचे जे नारळाचे घड आहेत याच्या देठाकडच्या बाजूला फवारा व्यवस्थित पडेल अशा पद्धतीने त्याची फवारणी करायची. याचबरोबर इतकं नुसतं करून चालणार नाही तर त्याच्यासाठी नारळाच्या पिकाला जे खत व्यवस्थापन आहे ते संतुलित खताचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय 50 किलो कंपोस्ट आणि 10 किलो निंबोळी पेंड ही समप्रमाणात विभागून दोनदा द्यायची आणि याच्याशिवाय जी मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत याच्यामध्ये झिंक आहे, मॉलिब्डॅनम आहे, बोरॉन आहे आणि कॉपर आहे अशा 4 सूक्ष्मद्रव्यांची 200 ग्रॅम अशी मात्रा ही नारळाच्या झाडाला जर आपण घातली खतामधून तर या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये नारळाचं सरासरी उत्पादन प्रत्येक झाडापासून वर्षाला 30 ते 40 नारळ इतकं आहे. परंतु बागेची जर योग्य काळजी घेतली, योग्य व्यवस्थापन केलं आणि त्यावर येणाऱ्या कीड आणि रोगांचं योग्य नियंत्रण केलं तर प्रत्येक झाडापासून जवळजवळ 100 ते 125 फळं आपल्याला मिळू शकतील. Thank you.